शांतीचं मानवतेचं सन्मानाचा संदेश देणारे म्हणजे तो पुरस्कार करणारे आणि ते सजवणारे तथागत भगवान बुद्ध सम्राट अशोक केवळ स्त्रियांनाच नाही तर समस्त बहुजनांना शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारे तेच नव्हे तर मानव म्हणून आणि समताधिष्ठित समाजाची रचना करण्यासाठी ती पेरण्यासाठी जगणारे क्रांतिवा ज्योतिबा फुले क्रांतीपती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ भारत हा एकसंघ देश आहे आणि या देशातल्या प्रत्येक जीवाला नैसर्गिक आणि समानतेने जगण्याचा हक्क आहे तो हक्क मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपलं सर्व आयुष्य समर्पित केलं आणि ते करत असताना केवळ सांगणे आणि कृती करण्याचे नव्हे तर संविधानात्मक पातळीवर सगळ्यांना अधिकार देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जयंतीचा त्यांच्या प्रत्येकाच्या विचाराचा आपण आदर करत आहोत जयंती साजरी करत आहोत आपले विचार ऐकत आणि सांगत आहोत त्या माता रमाई आणि समस्त प्रयोगशील विचारांना विचारवंतांना आणि क्रांतिकारकांना अभिवादन करते आहे. आज या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे त्यासोबतच काही मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कारही देण्यात आलेला आहे. अतिशय आनंदाची बाब या ठिकाणी ती आहे. या संस्थेचे संस्थापक सदस्यांनी मठापासून अगदी छान प्रत्येकाशी संवाद साधणारे आदरणीय धावेजी संस्थेचे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देवानंद गायकवाडजी या संस्थेचे आताचे अध्यक्ष दिलीपजी त्यांचं वक्तव्य अगदी परखडपणे आणि खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहेच होतच त्या सन्माननीय ज्योती बटाटे मॅडम ज्या मठापासून अत्यंत सुंदर पद्धतीचं संचलन करत आहेत त्या आमच्या बहिणी करत आपण सगळेच बंधू भगिनी लहान थोर सगळ्यांनाच या ठिकाणी मी जय भेट करते आहे. या ठिकाणी रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं माता रमाईचा आणि आजच्या काळाचा काहीतरी समन्वय साधता येतो आहे का असेल तर तो कायम असला पाहिजे हे सांगत मी माझ्याबरोबर त्या ठिकाणी व्यक्त करते. मला कल्पना आहे की आपण मठापासून या ठिकाणी आलेला आहात. वेळेचीही या ठिकाणी मी बांधिलकी पाळणार आहे कारण आमचं असं असतं की आम्ही एका माईक हातात घेतला की आम्ही सोडत नाही. एक तर सवय असते 50-1 तासाची पण तरी देखील आपल्या सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी मी माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करते आहे. हे करत असताना
मला या ठिकाणी सांगायचंय की रमाईच्या संदर्भात वाचन करणं आणि करत असताना रमाईचं कार्य काय आहे आणि ते कसं झालं पाहिजे, कसं होतं आणि ते कसं आलंय समोरच्या समोर, याच्यासाठी ज्यांच्याशी मी संवाद साधला, ज्यांनी चळवळीच्या अनुषंगाने माझं बोट हातात धरलं, ते प्राध्यापक भारत श्रीसाष्टर यांच्याशी चर्चा करताना रमाईच्या संदर्भात अधिकाधिक उत्सुकता आली आणि मी वाचवते रमाई चर्ची. सुरुवातीला कादंबरी वाचली मौलिक रमाईकर आली आणि हळूहळू अधिकाधिक माहिती मिळवत गेले. दादाबाई वराळेंचं पुस्तक वाचलं रमाईच्या अनुषंगाने, मातोश्री रमाईच्या सहवासात भैयासाहेब आंबेडकरांची घेतलेली सुंदरराज कांबळे यांची मुलाखत वाचली आणि अनेक पुस्तकं वाचली. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुषंगाने असलेली खंड आणि त्यात रमाई अधिकाधिक मला वेगळ्या वेगळ्या भाषा दिल्या. मग आपण उल्लेख केला रमाईच्या जन्माचा, रमाईचा जन्म कुठे झाला, काय झाला हे सगळं. म्हणला दापोली येथे कोकणात रमाईचा जन्म होतो आहे आणि त्या तिच्या भावंडांचा असलेला सुखी पर जो काही कुटुंब म्हणजे अर्थात तिथे जोपर्यंत कुटुंब आणि या कुटुंबातल्या ह्या ती सगळी शिल्ले पाळले, त्यांना सांभाळताना होणारी त्यांची कारांब, त्यात आईचं गाणं, आईचा मृत्यू मुहण आणि त्यात वडिलांचंही मृत्यू होणं, त्याला तुलं म्हणजे अगदी कोवळ्या वयात कुणाचेही आई बाप मरू नये. अशा अवस्थेमध्ये मुलांचा सांभाळ करायचा कोणी, मी का तू अशी एक बैठक असते आणि त्यात ही ओरपळलेली मनाने मुलं, मामा आणि काका मुंबईला घेऊन येतात आणि पुढचा प्रवास सुरू होतो. प्रत्येक एक एक बाप ही कलाटणी देणारी आहे. म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्ती हा दोन पद्धतीने जगत असतो, एक त्याचं वैयक्तिक आयुष्य जगत असतो आणि दुसरं त्याच्या स्वतःच्या घडण्याकडे तरी घडवत असतानाही तो आयुष्य जगत असतो. अशा पद्धतीचं दोन आयुष्य या ठिकाणी तो नेहमीच घडत असतो, जगत असतो. त्यातल्या रमाई कशा अर्थ असू शकतील, तेही रमाई या ठिकाणी अशा पद्धतीचं जीवन त्यावेळेला बाल विवाह थांबा अशी काही प्रथा नव्हती आणि मग लहान वयामध्ये वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह भीमरावशी होतो. कांतीबाबांना ती मुक्ती मुलगी वाटते आणि त्यावेळेला त्यांचा विवाह होतो आहे. एका घरातून दुसऱ्या घरात या ठिकाणी रमाई येते. बघा सगळा इतिहास आपण सगळेजण अभ्यासतो, काही जण बोलताना असं बोलतात आणि मला असं वाटतं त्यांना एक कल्लीच रमाई कळली की काय. ते सरळ सरळ असं म्हणतात की रमाई ही भारतीय संस्कृतीतली सोशिक असणारी, सोशिकतेचं प्रतीक असणारी स्त्री आहे. मला असं वाटतं की आणखी थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचा एकच कलेनं अभ्यास करणं ही कदाचित त्याच्यावरच्या अन्यायाची बाब आहे. त्याच कारणच असं आहे की जेवढ्या जेवढ्या बहुजनांच्या स्त्रियांनी किंवा जेवढ्या जेवढ्या बहुजनांनी अन्यायासाठी म्हणा किंवा त्यांचं विशेष कार्य केलेलं असेल त्याचा सगळाच इतिहास आलेला नाही, त्याचे सगळंच कार्य प्रखरपणे या ठिकाणी आलं असंही नाहीये. पण त्यात रमाई कशी असू शकेल, म्हणजे साधारण एक दोन उदाहरण जर आपण बघितले आपल्या आपल्या डोळ्यासमोर असणारे, तिचा
ठिकाणी सगळा तिथेच आला आहे का नाही आला थोडा जर कोणीतरी काहीतरी सांगतंय थोडंफार वाचन होते आणि आपण आपली त्या ठिकाणी काही आकलन करतो आहोत आणि अशा पद्धतीनं त्यांच्या संदर्भात आपण मांडणी करतो. अहिल्याबाई होळकरांचा आलाय का नाही आलाय त्यांचं कार्य आयुष्याच्या 75 वर्षामध्ये ज्या बाईनं अनेक सुधारणा केल्या अनेक संकटांना पचवलं आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वाभाविकपणे जीवनचरित्र मोठ्या प्रमाणात आलं नाही. त्या सावित्रीबाईंच्या संदर्भात आपण बोलतो आहोत त्या सावित्रीबाईंच्या संदर्भात देखील संपूर्ण इतिहास नाही आलेला आहे. या सावित्रीबाई फुले या शिक्षणाच्या क्षेत्रात म्हणतो आपण सामाजिक म्हणतो कुठेतरी राजकीय वलय पण आपण सांगतो पण सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष होऊन गेल्या आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने धुरा सांभाळली हे करत असताना उत्तम पद्धतीचं साहित्यही लेखन केलेलं आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाची मुभा नव्हती त्यात ही बहुजन असणारी स्त्री शूद्र म्हणून गणली गेली स्त्रियांना खरंच जातच नाहीये हा एक भाग आजही नाहीये हा एक दुसरा भाग नवऱ्याची जाती तिची जात असंच आहे अजूनही. आणि अशा अवस्थेत त्यांनी शिक्षण घेणारी लिहिणं त्याचा इतिहास कुठे अजून तरी येतोय नाही येत आहे तर रमाईचं तो वस्तूच वेगळी रमाईचं फारच तो रमाईचा उल्लेख होतो कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी रमाई दीनदलितांची आई आमची रमाई सगळं बरोबर आहे. सोशिक रमाई रमाई नसती तर बाबासाहेब झाले नसते रमाई होत्या म्हणून बाबासाहेब शिकले रमाई होत्या म्हणून असं झालं हे सगळं बरोबर आहे पण आपण हे शिकतो आहोत या ठिकाणी की ही दोघंही होती आणि दोघंही एकमेकांना पूरक होती म्हणून एवढा मोठा भारताचा संविधान लिहिण्यापर्यंत बाबासाहेब या ठिकाणी पोहोचत आहे. सुरुवातीच्या पूर्वार्धात या दोघांची एकमेकांशी कमिटमेंट नसते कमिटमेंट खूप चांगली होते हे तिथे अहंकार नसतो तिथे एकमेकांना समजून घेणं असतं आणि आपण आपली आखणी करणं असतं. आयुष्यामध्ये संसार करतानाही ती आखणी करणं गरजेचं असतं जे या दोघांच्या विचारामधला समन्वय आहे स्वसमन्वय आपण या ठिकाणी कुठेतरी दुसर करत चाललो आहोत का याची एक शंका यायला लागते. एक शिक्षित उच्च शिक्षित अनेक अक्षर ओळख नाही फक्त पत्र वाचण्यापुरता असलेली अक्षर ओळख ती बाबासाहेबांनी बळजबरीने त्यांना सांगितले म्हणून पण असं असलं तरी रामजी बाबांच्या आणि निरात्यांच्या संस्कारात वाढलेली आणि स्वतःही संस्कारित होत जाणारी रमाई आपल्याला दिसते. कोणी कितीही सांगा म्हणून संस्कारित होत नाही माणूस त्याला स्वतःला संस्कारित व्हावं लागतं तर ते संस्कारित होतात आणि अशी ही घडत जाणारी रमाबाई आपल्याला दिसते म्हणजे आधीची पार्वती आणि लग्न झाल्यानंतरची रमाबाई कारण त्यावेळेला प्रथाही होती अजूनही काही ठिकाणी आहे की लग्न झालं तर बाहेरचं सगळंच मिटवून टाकायचं नाव देखील मिटवून टाकायचं बापाचं नाव नाहीच मग त्या बापाने ठेवलेलं लाडाचं नाव सुद्धा नाही मित्र सगळंच वेगळं वेगळं ही प्रथाच होती आणि त्याच्यात या संस्कृतीमध्ये अजूनही त्या ठिकाणी होत चाललेल्या अशा बाबीमध्ये बाबासाहेब त्या ठिकाणी पार्वताची ही त्या ठिकाणी रमा झाली. बाबासाहेब बघाही म्हणायचे रमाबाईंना आणि अशा या सगळ्या बाबतीमध्ये रामजी बाबा मात्र त्यांना सांगतात म्हणजे ते फक्त सून म्हणून नाही लेख म्हणून तो सांगतात आणि चांगल्या बाबी सांगतात ते साखर कसा असला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्थात रामजी बाबा आहेत. इकडे दोन भावंडांना त्या सोडून सासरी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी रमाबाई स्वतःच्या संसारामध्ये म्हणजे जे वय असत संसार कळण्याच्या अधिक त्या वयामध्ये प्रौढ होत चाललं वयाच्या आधी प्रौढ होत चाललं ज्याला म्हणतात ती रमाबाई होताना आपल्याला दिसते आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्या की रामजी बाबा सांगतायत
आणि रमाबाई ऐकताय अगदी सुंदरचं नातं. आणि मग ते सांगतात की त्याच्या शिक्षणामध्ये तो अडचण येऊ नको दे. रामजीबाबांचाही या ठिकाणी उलट ज्या वेळेला होतो त्यावेळेला फक्त एकट्या विवादी शिक्षण करून मोठं नोकरी मिळावी असं अजिबात नाही. जे आता आपण करतो आहोत पालक म्हणून माझा मुलगा असा असं झाला पाहिजे, माझ्या मुलाला जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, ही जी आजची भावना आहे ती तशी नाहीये. सत्य स्वतः समाजाच्या जुळलेला हा व्यक्ती स्वतःच्या मुलांनी केवळ स्वतःच्या शिक्षणापुरता विचार न करता समाजाचा विचार करावा ही एक मोठी भूमिका त्यांच्या विचारामध्ये होती आणि म्हणून शिक्षणाला दिलेलं प्राधान्य त्या ठिकाणी होत. ही एक भावना आणि त्याच्यामध्ये रमाईचं त्या ठिकाणी सांगणं त्यांना ते रमाईला सांगतायत, रमाई ऐकताय तुम्ही शिक्षण करा मी त्यांचं सगळं सांभाळते ही कमिटमेंट रमाई करते. त्या ठिकाणी तडजोड नाहीये, आपण म्हणतो ना संसार म्हणजे फक्त तडजोड असते, ती कमिटमेंट या दोघांची एकमेकांची असते, संवाद आहे छानसा. आणि त्या ठिकाणी अगदी प्रतिकूल परिस्थिती म्हणजे लक्षात घ्या खूप आपण म्हणजे सांगत असताना अत्यंत असं सांगितलं जातं की खूपच गरीब होते. रामजी बाबा सुभेदार होऊन रिटायर झाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रिटायर झालेल्या माणसांकडे खूप काही टेन्शन मिळते असं नाही, खाणारी माणसं जास्त असली की तडजोड करावी लागते हा एक भाग. तर इथे शिक्षणासाठी असलेली सगळी तडजोड लोन घरं घ्यायचे किरायाने एकत्व अभ्यास करून एकच कुटुंब असली सगळी सोय आणि अशा या सगळ्या याच्यामध्ये आमची बघा शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात हा एक भाग आपण सगळ्यांनी अभ्यासला असला. या सगळ्या बाबतीमध्ये हे सगळं होत असताना बाबासाहेबांचं शिक्षण या सगळ्या गोष्टी होत असताना रमाई मात्र जगत कशी असेल. आपण सगळेच म्हणतो की अगदी आई बाबाच्या मृत्यू सहित आनंद गरीब मृत्यू रमाईनं झेलले आणि पचवणं खूप अवघड पण ते मृत्यू रमाबाईनं पचवले केवळ रमाबाईंनीच नाही बाबासाहेबांनी देखील त्या ठिकाणी फसवलेले आहे. लक्षात घ्या स्वतःच्या पोटची मुलं जाणं हे जेवढं आईनी फसवलेलं असतं तेवढं बापही फसवतो. या दोघांनी हे सगळं दुःख फसवलेलं आहे जरी बाबासाहेब त्या ठिकाणी शिक्षणाला परदेशात गेलेले असले तरी देखील. आणि मग त्या ठिकाणी परदेशात बाबासाहेब ज्या वेळेला जातात त्यावेळेला आपण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत म्हणजे त्यांच्याकडे आपली एक सवय असते स्त्रियांची आपण आपल्याचे दागिने कधी मोडत नाही आपण अधिकाधिक मेहनत करत जातो. बाबासाहेब म्हणतात कष्टात जर हे पुरत नसेल पैसा पुरत नसेल तर तुमच्याकडचे दागिने मोडून खा ते पत्र तुम्ही वाचा. त्यामुळे कुटुंबातल्या सगळ्यांचाच आधार या ठिकाणी होते आहे कारण ते त्यांनी स्वीकारलेले त्यांच्या बळजबरीनं लादलेलं नाहीये ते त्यांनी स्वीकारलेले आनंदाने स्वीकारलेले आणि त्या पद्धतीचं कष्ट त्या ठिकाणी करत आहे. आणि यासोबतच रामजी बाबांनी एक त्यांना सांगितलेलं होतं स्वतःच्या भावंडांच्या संदर्भात की जोपर्यंत ते काही करण्यायोग्य होत नाही तोपर्यंत तू त्यांचा सांभाळ कर आणि मग हे दोघेही त्यांची जी बहीण आणि त्यांचा भाऊ असतो ते कुटुंबामध्ये ते सामील करतात ही खूप मोठं औदार्य आहे. आज पण सासरच्या घरी त्या स्त्रीचा एखादा माहेरचा पाहुणा सहन होत नाही ही अवस्था आहे. किती मोठा विचार त्यांचा असेल आणि अशा वैचारिकतेच्या सगळ्या ज्याला म्हणते वलयात या ठिकाणी रमाईचा एक विकास स्वतःहून होतो आहे. हे सगळं होत असताना या सगळ्या बाबी होत असताना रमाई हे सगळं करत असताना माझा मुलगा तिकडे परदेशात शिकतो आहे याचा गर्व नाही अभिमान फक्त त्यांनी गर्व अभिमानांमध्ये फरक आहे. गर्व तर असता तर माझा नवरा एवढा मोठा म्हणून आताच्या बाया त्याच्या सेल्फी काढत फिरल्या असत्या ना तसं कुठे गर्व वाटला असता तसं नाहीये तसं अजिबात नाही. ही जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कष्ट करताय अधिकाधिक कष्ट करता आहेत आणि आपल्या कुटुंबाची जी काही होणारी अवस्था आहे ती बाबासाहेबांना कळू नये इतकीही ती काळजी घेत आहे आणि बाबासाहेब
देखील या ठिकाणी आपल्या त्या सगळ्या ज्याला म्हणता येईल की कर्तव्याला पारखे नाही आहे, कारण ज्यावेळेला मी ते मला कमळे यांची मुलाखत वैयाकरांची त्यांनी जी घेतली ती वाचली, त्याच्यामुळे ते म्हणतात की तुम्ही परदेशात गेलात म्हणजे बाबासाहेब त्या परदेशात जातात त्यावेळेला तुमचं कुटुंब कसं चालत असेल, तर बाबासाहेबांच्या संदर्भात ते सांगतात की काही रक्कम जी आहे ती बाबासाहेब त्यांच्या मित्राकडे द्यायचे, म्हणायचे की कुटुंबापुरता जगण्यापुरता तुम्ही ती त्यांना देत जा, आणि तशा पद्धतीची एक आखणी या ठिकाणी असते. अतिरिक्त म्हणजे ज्याला म्हणता येईल कुटुंबामध्ये अधिकची संख्या असल्यामुळं ते कष्ट करणं या ठिकाणी गरजेचंच होतं आणि रमाई त्या ठिकाणी आपल्याला ते करताना दिसते. हा सगळा पण एवढं करून थांबत नाहीये. शिक्षणाचे ज्याला म्हणजे मॅडम अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षणाचं मला सांगितलं, ते शिक्षणाचं सांगत सगळं महत्व फेरत असताना बाबासाहेब स्वतःच्या कुटुंबामध्ये दोन मुलांना एका मुलीला आणि मुलांना आणतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही या ठिकाणी याही हेही मुले शिक्षण या ठिकाणी करते. शिक्षकी पेशा काय असतो हे शिकतील आणि त्यांच्या पायावर उभी करतील. रमाई त्यांनाही सांभाळते पण त्या मुलांना त्या ठिकाणी जे काही हे देत आहेत ते घेणंच या ठिकाणी दुसऱ्या नाही आणि म्हणून ते निघून जातात असा इतिहास आपण वाचतो. त्यावेळेला असं वाटतं की देणारे आहेत पण घेणाऱ्याचे सगळं भाग्य असतील म्हणून तर त्याला काय करणार. रमाई याच्याही पुढे आपल्याला म्हणजे मी ज्यावेळेला एक रमाईचं गुण बघते आहे त्यावेळेला रमाई कुठंतरी मला बुद्धांच्या जवळ गेलेली आधीच जाणवते. बुद्धजी सांगतात की नाही की दुःखाचं कारण असलं पाहिजे, दुःख आहे, दुःखाचं कारण आहे आणि ते तुम्हाला त्या कारणाला दूर करायसाठी उपाय योजना आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने रमाई या ठिकाणी स्वतःचं आयुष्य घडवताना मला दिसत आहेत. म्हणजे त्या केव्हा तिथपर्यंत पोहोचल्या की काय असं मला त्या ठिकाणी जाणवतं. हे सगळं आहे आणि हे सगळं होत असताना एक प्रसंग असा येतो की त्या ठिकाणी रमाबाई आणि गौरा एका कारखान्यामध्ये कामाला जातात. पैसा मिळत असतो मुलं पगार पण रमाबाई ते नोकरी सोडायला सांगतात. गौरा ज्या वेळेला विचारते की काय झालं काही तर पैसे तर चांगले मिळत होते, पगार चांगला मिळत होता, मग का सोडलं? म्हणजे फार सुंदर आहे म्हणजे आजच्या तरुण मुलींनी आणि सगळ्यांनी साधली माझ्या असताही हे लक्षात घेण्याची गरज आहे. काय सांगत असतील? पैसा मिळत होता तर त्याची नजर चांगली नव्हती, त्याची नजर वाचनांद होती आणि म्हणून मी ती सोडली. तुम तशी महत्वाचं आहे लक्षात घ्या. आजच्या काळातलं एक उदाहरण देते, आज मुलींचं एक कार्ड आलेलं आहे मुला मुलींचं तरुणांचं की आज ते त्या सगळ्या या रील्समध्ये स्वतःच्या गुंतलेले ते काय करतात त्यांचं सुद्धा त्यांना कळत नाही. पैसे मिळतात त्यांना त्याच्यातून आणि पैसे मिळतात म्हणून बुद्धी लहान होते, अधिकाधिक पैसे मिळतात मग शिलाचा प्रश्नच येत नाही. आपलंच प्रदर्शन करा आणि पैसे मिळवा अशीच अवस्था आहे. इथे मात्र जो काही अभ्यास करायचा होता तो अभ्यास शून्यवत होत चाललाय की काय अशी शंका यायला लागते. दुसरं असं की बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात की तुम्हाला उच्च शिक्षित व्हायला पाहिजे. हे केवळ बाबासाहेब एकटेच सांगत नाहीयेत तर रमाई देखील सांगतात. तू म्हणाल कुठे भाषण केलं केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला सार्वजनिक चळवळीमध्ये यायला लागतात त्यावेळेला केवळ एकटेच नाहीये तर रमाई देखील त्यांच्यासोबत सार्वजनिक चळवळीमध्ये येत आहेत. महिलांचे छोटे छोटे गट तयार करणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्याशी संवाद करणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्याच कारण असं की व्यसन हे कुटुंबामध्ये आहे, दारू पिणं हे कुटुंबात आहे, दारू पिऊन स्वतःच्या पत्नीला मारणं आणि कुटुंबाची हानी करणं हे आहे, व्यसन कुटुंबाला लागलेली कीड आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्याशी संवाद आहे. त्यांची मन कशा पद्धतीने बदलली पाहिजे याचा विचार या ठिकाणी रमाई करते आणि बाबासाहेब आणि रमाईचा संवाद होतो. काय होत असेल संवाद? आज कुटुंबाचा संवाद हरवत चालला. आज काय होतंय? आज तो पण आणि ती पण आणि ते पण मुलाचंही सगळेच आपल्या मोबाईलशी बोलतात.
सगळे शरीराने उपस्थित असतात सगळे आपण म्हणतो घरीच तर असतो ना पण सगळेच कुटुंबामध्ये एकत्र शरीराने असतात बोलतात मोबाईलशी आणि कुटुंबाशी संवादच नसतो असं हे अनुभव कुटुंब होत चाललेलं आहे आणि या सगळ्या दिन संवादामुळे अनेकदा भांडणं होतात आणि ती भांडणं साध्या साध्या बाबतीमध्ये कुटुंब मोडण्याला कारण ठरतात ही आजची अवस्था आहे इकडे दोघांचा संवाद कसा होतो तिकडे म्हणतात असं जर कोणी दारू पिऊन आला ना तर त्या कुटुंबातल्या स्त्रीलिंगा माणसाला घरातच फुटलं नाही पाहिजे अर्थात व्यसनाधीनतेला या ठिकाणी आळा असला पाहिजे तो स्पष्ट मत या ठिकाणी रमाई मानतात ही एक सांगते मत मानते आजही मत मांडण्याचा अधिकार फारसा स्त्रियांना आहे असं मला वाटत नाही शिकल्या असल्या तरी देखील कारण मत परिवर्तन व्हायला कुटुंबातूनही ती शिकवण व्हायला पाहिजे जी कुटुंबात रामजी बाबांनी शिकवण दिली होती तशा एक कुटुंबाची सकस कुटुंबाची जी घडण असते ती सकस कुटुंबाची घडण या ठिकाणी अजूनही होताना फारशी दिसत नाही जिथे होत असेल त्यांचं खूप खूप स्वागत पण जिथे होतच नाहीये तिथं त्यांनी विचार करण्याची गरज आहे हे सकस कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाच्या भावनेचा विचार होतो आहे प्रत्येक माणसाच्या जगण्याचा विचार होतो आहे प्रत्येक जीव केवळ आपल्या कुटुंबातच नाही तर बाहेरचाही कसा जगला पाहिजे याचाही विचार होतो आहे आणि म्हणून रमाई या ठिकाणी आपल्याला महत्वाची तोपर्यंत या रमाई झालेला नाहीये बाबासाहेब सुद्धा बाबासाहेब झालेले नाही हे भीमराव आहेत आणि ह्या रमाबाई आहेत जिथे जिथे बाबासाहेबांची वाटचाल बाबासाहेब म्हणून व्हायला लागते तिथे तिथे रमाईची सुरुवात रमाबाईची रमाबाई पर्यंत व्हायला लागते हे दोन वेगवेगळे भाग आहेत कथा म्हणून मी म्हटलं ना कुटुंब हे आपण वैयक्तिक जगतो तेच वेगळं आहे आणि सार्वजनिक जीवनात ज्या वेळेला आपण येतो आपलं स्वतःची घडण करता करता लोकांसाठी काम करतो ते जे जगणं आहे ते एक वेगळं आहे इतर या सगळ्या गोष्टी होत जाताना दिसतात एक उदाहरण तुम्हाला सांगतो बाबा रमाईची तीन भाषणं आहेत त्याच्यातल्या एका भाषणाचा मी या ठिकाणी उल्लेख करते आज रमाईची जी प्रकृती असते ही फार काही चांगली नाहीये हे आपण जाणतो लहान वयात लग्न आहे मुलं उचललेली आहेत त्याच्यातले एकच मुलगा जगलेला आहे आणि तोही मुलगा शरीराने सशक्त नाहीये आणि आजार आहे आणि बाकीची मुलं दगावलेली आहेत अशा अवस्थेमध्ये उपास करणारी कारण त्यावेळेला कुठेतरी खूप काही अंधश्रद्धेला बाहेर जा असं काही नव्हते नवऱ्यावरच असणार प्रेम म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जी काही उपास करता समाई करत होता हे आपण मान्यता म्हणजे आपण त्याला त्या याच्यामध्ये म्हणून पोचवायची गरज नाही आणि त्या करत होत्या म्हणून तुम्ही उपास करा असं मी अजिबात म्हणणार नाही कारण ते सगळं बाबासाहेबांनी खोडलंय नंतर ते करायचंच नाही आपल्याला आणि त्याच्यामध्ये करायचं नाही पण या ठिकाणी त्या करतात आणि त्या शरीराला त्या सगळ्या प्रकृतीला ते झेपत नाहीयेत आणि अशा व्यवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी जायला निघतात आणि बळवंतराव वराडेंना सांगतात की रमाबाईंना तुम्ही हवा पलटसाठी या धारवाडला न्या दुसऱ्यांदा घेऊन चाललेले असतात वराडे साहेब आणि इथे गेल्यानंतर फक्त त्या ठिकाणी संवाद होत नाही किंवा फक्त त्या ठिकाणी राजाबाईंशी त्यांचं बोलणं होत नाही सुंदरच नातनिर्माण झालेलं असतं लेकीचं आणि त्या रमाईचं पण एवढं नातं सांभाळत नाहीये तर अत्यंत महत्वाचे प्रसंग होतात जिथे रमाची ते रमाई झालेली असते ते दोन प्रसंग होते की त्या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला जातो आणि त्या कार्यक्रमाच्या रमाबाई अध्यक्ष असतात आणि त्यांना भाषण करायला सांगितलेलं असतं त्या भाषणात ते सांगतात की तुम्ही जाती पाती तोडा आणि शिक्षण घ्या अत्यंत महत्वाचं तुम्ही जाती पाती तोडा जात महत्वाची नाहीये माणूस महत्वाचा आहे आणि शिक्षण घ्या शिक्षणच घेतलं पाहिजे शिक्षण घेणं म्हणजे केवळ अक्षर गिरवणं नाही शिक्षण हा माणसाचा विचार बदलवायला भाग पाडतो आहे ते शिक्षणही गरजेचं आहे म्हणून ते शिक्षण घ्यायचं बाबासाहेब म्हणत असं म्हणत नाही की तुम्ही उच्च शिक्षण घेऊ नका उच्च शिक्षणाचा पुरस्कार करणारे डॉक्टर बाबासाहेब आहे पण उच्च शिक्षण कुठलं जे तुम्हाला तुमचे विचार
बदलवायला कारणीभूत असलं पाहिजे, जे तुमचे विचार कुठले अंधश्रद्धेचे अविचाराचे विश्वमतेचे विचार तुमच्यातून दूर करताना ते दिसलं पाहिजे, किंवा ते दूर करता इतकी क्षमता तुमच्यात असली पाहिजे, ते शिक्षकाचा त्या शिक्षणाचा पुरस्कार बाबासाहेब करतात आणि तेच पुरस्कार या ठिकाणी रमाबाई देखील करतात. आणि म्हणून त्या सांगतात शिक्षण घ्या. म्हणजे आज इथे आजीबाई अजून सुद्धा म्हणते लेकीला किल्ला तुझं संकट आलं ना तर काहीतरी झालं असेल तर आपण इथे तिकडे जाऊ. ती रमाई नाहीये, ते काय सांगते तुम्ही शिक्षण घ्या आणि जातीपाती तोडा. खूप सुंदर. आणि इथे रमाई आपल्याला वेगळ्या दृष्टीने दिसायला लागते. म्हणजे बघा चळवळींच्या अनुषंगाने रमाई केव्हाच उतरली, चळवळींच्या अनुषंगाने रमाई या ठिकाणी काम करायला केव्हा सुरुवात करू, ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब बाहेर पडतात त्यावेळेस रमाई देखील बाहेर पडते आहे, हे लक्षात घ्या. आणि एवढंच नाही तर आपण हा प्रसंग नेहमी वारंवार सगळ्यांच्या तोंडी असतो कुठला तर त्या तिथल्या आश्रमातला बळवंतराव वराळेंनी वराळेंचं त्यांच्या अधिकारात जे काही त्या ठिकाणी वसतिगृह दिलेलं असतो त्या वसतिगृहातला प्रसंग. मुलं उपाशी आहे, ते आवाज करत नाही, बोलत नाही, कारण मुलांनी शांत बसू नये. ते शांत का बसले तर त्यांचं जेवण नाहीये, त्यांना का जेवण नाहीये तर अनुदान मिळालेलं नाहीये आणि सुधाचं वाण्यातून मिळत होता तो सुद्धा या ठिकाणी आता उधारी घेऊन घेऊन इतकी उधारी झाली की तो सुद्धा द्यायला तयार नाही. ऐकल्यावर रमाबाई स्वतःच्या हातातल्या बांगड्या देतात. तिथं रमाबाई निर्णयक्षम आहे, निर्णय घेणारे आहे आणि आदेशित करतात की जा हे त्या ठिकाणी उधारी ठेवा, काय करायचं बघा आणि यांना पोटभर खाऊ घाला. स्वतःचाच विचार करताना आपल्याला आता दिसत नाही आहे तर सगळ्या मुलांचा विचार करता, तर मुलांवरच्या हास्यांचा त्याच्या चेहऱ्यावरच्या आरोपांचा त्या ठिकाणी विचार करता आहे. आणि रमाई त्या ठिकाणी रमाबाईच्या रमाई बसताना आपल्याला दिसत आहे. भगिनींनो लक्षात घ्या, रमाबाईंच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, ज्या वेळेला आपण रमाबाईंचा विचार करतो, तेव्हा आपल्याला अशा माणसाची ती बातमी आहे की उच्च शिक्षित असलेला माणूस आणि त्यांचा एक त्याला म्हणता येईल की त्यांची एक सकस जोडी असलेली रमाई आणि त्या जोडीनं स्वीकारलं तर त्या स्त्रीनं स्वीकारलेलं हे सगळं जीवन आहे. राजगुरामध्ये फार काही वर्ष रमाबाई राहिलेल्या नाहीये, 2-2.5 वर्ष राजगुरामध्ये रमाबाई राहिलेल्या आहेत आणि या 2-2.5 वर्षामध्ये राहिल्यानंतर देखील त्या फक्त आरामशीर अशा राहिलेल्या नाही. कारण आपल्याकडे कसं असतं, पैसा आला की आपण सगळी नातीच सोडून देतो, समाज सगळं द्या, आपण सरळ 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 म्हणतो माझ्याच्याने कुठे या ठिकाणी चळवळ चालतो ती नाही म्हणून काय झालं, ही सरळ भाषा आता होत चाललेली. इथं तसं नाहीये, वेळ मिळेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या आपल्या वस्तीत जातात, स्त्रियांशी बोलतात, त्यांच्याशी संवाद साधतात आणि बाबासाहेबांना त्या तिथे जिथे जिथे तुम्ही जाल तिथे मलाही द्या असा आग्रह करतात. मग तिथे गेल्यावर तू काय करशील, मी त्यांना जोखो घालेल अशा पद्धतीचा संवाद त्यांचा होतो आणि सतस्ता आहे. आणि यामध्ये दोघांच्या असलेल्या विचारार्थी सामन्याचाही या ठिकाणी आपल्याला एक उत्तमसा ज्याला म्हणता येईल की अनुभव येतो आहे. बाबासाहेबांची पत्र, त्यांची उत्तरं, बाबासाहेबांनी दिलेले जे काही पैसे असतील, त्यांचं त्यांचं नियोजन, एकमेकांशी असलेला संवाद, हा सगळ्यांचा भाग या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी रमाबाई अनेकानेक गुणांनी आपल्याला श्रेष्ठ श्रेष्ठ होताना दिसतात. मला आजच्या स्त्रीकडे यायचं, अनेकदा आपण असं म्हणतो की नाही आता आपल्याला तुम्ही रमाई व्हा, तुम्ही रमाई व्हा, हो पण रमाईचा हे गुण आपल्याला घ्यायचे. रमाई शिक्षणासाठी मुलाला आग्रह करते, तू शिक्षण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी त्याचं संगोपन कसं करायचं यासाठी सक्त असलेली रमाई आपल्याला दिसते. कुठेही स्वतःच्या मुलाला
त्यांनी वेगळं वर्तन करू नये याच्यासाठी ही धडपड करताना रमाई आपल्याला दिसते. तू म्हणाली याच्यात मोठं काम काय केलं, प्रत्येक आईला करावंच लागतं, प्रत्येक आई तर ती करतेच, हो करते, पण या ठिकाणी ती जबाबदार आई आहे. कारण तिचा नवरा जो आहे तो एक त्या ठिकाणी महत्वाचा देशासाठी जगणारा, देशाच्या साठी म्हणून, देशाच्या लोकांसाठी म्हणून इतकंच नव्हे तर भारतातील समता निश्चित समाज रचनेची मांडणी करणारा, पुनर्मांडणी करणारा असा व्यक्ती आहे. तो ते काम करतो आहे. त्याचा मुलगा म्हणून ती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी माझ्याकडून निश्चित झाली पाहिजे. त्यांनीही तशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे आणि मीही तशाच पद्धतीने त्याच्या जोडीला उतरले पाहिजे. इतकं सुंदर आणि इतकं मोठं काम त्या ठिकाणी रमाईचं होत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्या, मला सरांनी अत्यंत परखडपणे सांगितलं की आता हे सगळं सगळं जे काय बदलत चाललंय, जिथे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हताच, अशा काळात अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये बाबासाहेब उतरतात आणि आज ती प्रतिकूलता आपल्याला डोळ्याला दिसून देखील आपण हंबवत चाललोय की काय, अशी एक व्यवस्था आहे, एक अवस्था होत चालली. एकानंतर एक आघात, एकानंतर एक आघात, एकाधिकारशाही या ठिकाणी होत चालली आहे. आणि ती जर म्हणायची असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे शिक्षित आहोत, सुशिक्षित होत चाललेलो आहोत. शिक्षित आणि सुशिक्षित मध्ये फरक आहे. समज ज्याला असते आणि तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील काम करायला सज्ज असतो, अशा सुशिक्षितांची गरज आहे आणि ती गरज या ठिकाणी करण्याची, त्या कार्य करण्याची गरज आहे. म्हणून डॉक्टर व्हा, वकील व्हा, सगळं व्हा, पण तो चळवळीचा असला पाहिजे, त्यांनी त्या पद्धतीने चळवळ केली पाहिजे. हा एक भाग महत्वाचा आहे. जो वसा रमाईने पेरला, तो वसा डॉक्टर बाबासाहेबांनी पेरला, हे सगळं जे आहे या जोडीला पेरलेलं आहे, ते सर्व सांभाळण्याची देखील जबाबदारी आपली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो काही संविधानात मूल्य आपल्याला आहे, संस्था बंधुता न्याय आणि व्यवस्था ज्यादी दिलं, सतत जो दिलं, ते सांभाळण्याची देखील आपल्याला आवश्यकता आहे. खूप काही रमाईच्या एक एक पैलूच्या संदर्भात आपल्याला अभ्यासता येईल, पण बघिनींनो तुमची आणि बंधूंनो तुमचीही जबाबदारी तेवढीच आहे. मुलं तुमच्याकडे बघून देखील वागतात आणि आईच्या नावाने देखील आपण कार्य करतो आहे, हे दोघांनीही सांगणं गरजेचं आहे. मुलांना कसं सांभाळायचं याच एक ज्ञान आपण या ठिकाणी लक्षात घ्या. किती वेळ आपल्याला कुठे जायचं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ मोबाईल किंवा केवळ ज्याला म्हणता येईल की ऑनलाईन या भांडणीत न पडता ओरिजिनल शिक्षण काय आहे, प्रत्येकाच्या जीवनचरित्राशी निगडीत काय काय गोष्टी केल्या पाहिजे, त्या छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांना सांगणं गरजेचं आहे. आपला अधिकारी असणारा हे गरजेचं आहे आणि त्या अधिकाऱ्याने समाजशील असणं गरजेचं आहे. तेही कुणाच्याही बंधनाला न जुळवता या ठिकाणी समाजशील असणं गरजेचं आहे, एवढं मी या ठिकाणी जरूर सांगेन. मला कल्पना आहे की आपण बऱ्याच वेळचे आहात आणि अनेकांना अनेक कामही असू शकतात, पण एक दिवसाचं रमाई जयंती साजरी करायची आणि बाकीचे सगळे दिवस जे आहे ते फक्त आपल्या आपल्या सगळ्या रुचींमध्ये मशगूल व्हायचं असं न करता काळ आणि वेळ या दोन्हीही गोष्टी आपण सांभाळून कार्य केलं पाहिजे. कोणीही नेता, कोणीही क्रांतिकारक हा केवळ फक्त त्याच्या त्याच्या समाजापुरता काम करत नाही, त्याची चौकट माणसं तयार करतात. जातीत बांधण्याची जी काही सवय आहे ही माणसांची असते. आपण त्या जातीतल्या त्या चौकटीतल्या त्या महापुरुषांना मुक्त करा आणि त्यांचं जे समग्र कार्य आहे ते समग्र कार्य समस्तांसाठी खुलं करून अधिकाधिक त्या पद्धतीचं प्रबोधन त्या ठिकाणी प्रत्येकाने या ठिकाणी माझ्यासहित प्रत्येकाने या ठिकाणी करण्याची जबाबदारी आहे, ती आपण जबाबदारी घेऊया. रमाई फक्त कारण मुंबई नाही, रमाई आपल्या सगळ्या समस्त आंबेडकरी चळवळीचा त्या ठिकाणी आंबेडकरी महिला चळवळीचा आरंभ आहे. कारण रमाईनं केलेलं संघटन आणि रमाईने केलेलं कार्य हे आज आपण बघतो आहोत. अलक्षित असलेलं
की दुर्लक्षित असलेलं त्यांचं कार्य आपल्याला अधिकाधिक उजागर देत आणायचं आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपण ते अधिकाधिक करायचं आहे। एवढं बोलून या ठिकाणी मी थांबेल। आपण मला या ठिकाणी बोलवलं, मला माझं मन आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी मार्गदर्शन सेवा संस्थाकडून मी तुमचे आभार मानते आणि आपली रजा घेते। धन्यवाद। जय हिंद।